आणि 7 दिवस ही स्पर्धा चालणार आहे, त्यामुळे खेळपट्टी सुद्धा 7 दिवस आपल्यासाठी टणक राहणं खूप गरजेचं आहे. गोलंदाज महेश गोलंदाजी मार्कवर, इथे मात्र चेंडू घेऊन करतोय लॉंगांच्या दिशेने, मात्र क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये येतील, चोंडी उचलतील, फिकी करतील, तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. दोन्ही धावसंख्या पुढे सरकेल, दाबोलका धावा लागल्या त्या 42, गणेश वैयक्तिक 39 धावांवरती खेळतोय. संघाची धावसंख्या ती 42. पहिल्या मॅच मध्ये आपण अर्धशतक जयेशच्या बॅटमधन पाहिलं, कोल्टन या संघाचा जयेश ज्याने वैयक्तिक 62 धावा कुठल्या होत्या, ते मात्र 39 धावांवरती खेळतोय फलंदाज गणेश आणि संघाची धावसंख्या आहे 42. आणि इथे मात्र फलंदाज बाद होईल, लागणारा तिसरा धक्का. गणेश नावाचं वादळ मैदानाच्या बाहेर, जमाने को बता के ये क्या ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अशोक नॉन सेकंडला आहेत, सेकंडला रवी, नेक्स्टमच्या बाहेर जाणारे चेंडू पंच वाईट चिकून करत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, धावबलका धावा लागल्यात त्या 43. चौथं षटक मार्गस्थ असताना 43 धावा टीम भालुक या संघाच्या, खांडपे या संघाच्या विरोधात खेळत असताना पहिल्या फेरीतील शेवटची मॅच, त्यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल सिंधीपाडा वर्सेस उघड्या आली. या दोन्ही टीमच्या कॅप्टनने सज्ज राहायचे. इथे मात्र क्लीन बोल्ड फलंदाज बाद, हॅट्रिक पूर्ण करतोय गोलंदाज महेश या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक.